नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती 100% होणार असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात बोलताना व्यक्त केला। विविध उद्घाटनांच्या कार्यक्रमासाठी काल उद्धव ठाकरे ठाण्यात आले होते। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्री उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। युतीच्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहेत। 2014 साली देखील अशाच प्रकारे चर्चा सुरू होत्या आणि अखेरच्या क्षणी युती तुटली होती। त्यामुळे युतीचं नेमकं भवितव्य काय हे जाणून घेण्यासाठी शिवसैनिक देखील कमालीचे उत्सुक होते। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी युती कालही होती आजही आहे आणि उद्याही टिकेल असा विश्वास शिवसैनिकांना दिला आहे। की हे ठाण्यामध्ये तुम्ही करून दाखवलं, मला अभिमान आहे। कारण करून दाखवलं या दोन शब्दात बरंच काही सांगितलं जातं। करून दाखवलं आणि करून दाखवलं तुम्ही सांगितल्यानंतर आणखीन मला सांगितलं की मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं असेल तर ती तुमची करण्याची तयारी। अजय भाई, मला असं वाटतं एका शहरात आता अडकून नका। मी 2014 साली जेव्हा विधानसभा आपण लढलो तेव्हा शिवसेनेच्या वचन नाही, कारण तेव्हा संजयजी आपली युती नव्हती, आता आहे आणि उद्याही राहील। समाजरत्न नांजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पत्नी धनलक्ष्मीबेन नांजीबाई ठक्कर ठाणावाला यांचं मंगळवार दिनांक 10/9/2019 रोजी दुःखद निधन झालं। काल त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून माजीवाडा स्मशानभूमी इथपर्यंत काढण्यात आली होती। यावेळेस ठाणे शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घटकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस श्री परेश ठक्कर, श्री जितेंद्र ठक्कर यांच्यासह ठक्कर परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री नजीब मुल्ला हे देखील या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते। गेल्या अनेक वर्षांपासून धनलक्ष्मीबेन ठक्कर यांनी नांजीबाई ठक्कर ठाणावाला यांना तोला मोलाची साथ दिली होती। त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्याच पद्धतीने त्यांच्या कौटुंबिक क्षेत्रामध्ये धनलक्ष्मी यांना अत्यंत मानाचं स्थान होतं। नांजीबाई ठक्कर ठाणावाला एकीकडे उद्योग विश्वामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये धडाडीचं काम करत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम धनलक्ष्मीबेन ठक्कर यांनी केलं होतं। काल त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध घटकातील मान्यवर उपस्थित होते। गणेशोत्सवाचा सण ठाणे शहरामध्ये आता धुमधडक्यात सुरू आहे आणि आज 10 दिवसांच्या गणरायाचं विसर्जन देखील होत आहे। या पार्श्वभूमीवर काल सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या वतीने आणि नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेले 10 दिवस या ठिकाणी गणेशोत्सवाचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। या ठिकाणी पाणी वाचवा असा संदेश देण्यात आला होता। काल या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येने महिला या हळदी कुंकू समारंभात सहभागी झाल्या होत्या। त्याचप्रमाणे यावेळी सुगम संगीताच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि सत्यनारायणाच्या महापूजेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। नगरसेविका सु एकता भोईर या देखील यावेळेस उपस्थित होत्या। कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या सहकार बाजारचा गणेशोत्सव धमाका। खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि 250 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, शिवाय प्रत्येक ब्रँडेड वस्तूवर 4% ते 50% पर्यंत सवलत देणारी महाराष्ट्रातली एकमेव संस्था
भेटवस्तूचा कालावधी दिनांक 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत 2500 खरेदीवर जर्मन सिल्वर पूजापात्र फ्री, 3500 खरेदीवर फ्री हॉटपॉट फ्री, 4500 खरेदीवर टॉप 10 तवा फ्री। घरपोच किराणा माल सेवेसाठी 8655020159 आजच संपर्क साधा। कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेचं सहकार बाजार। राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष माननीय श्री आनंद परांजपे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा। भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष माननीय श्री संदीप लेले यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। बुद्धीची आणि शक्तीची ही देवता आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान शांतता आणि भरभराट घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। पोहे। अरे वा, क्या बात है, आमचं जरा वेगळं आहे। म्हणजे? म्हणजे जनरली कसं असतं, बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण आमच्याकडे मात्र पुरुष बायकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। अँड द क्रेडिट गोज टू रूमक्राफ्ट, आमचं सुंदर किचन। किचन मध्ये गेलं ना की काम करावंच वाटत, इतकं सुंदर, अगदी माझ्या बायको सारखं सुंदर। हो, चहा टाक। पाहिलं म्हणून आमचं वेगळं आहे। प्रोम क्राफ्ट, जो सच्चा है वो अच्छा है। शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःच विशेष योगदान देणारे ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। बुद्धीची ही देवता आपल्या आयुष्यात सुख समाधान भरभराट आरोग्य घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सुमन अग्रवाल यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। बुद्धीची आणि शक्तीची ही देवता तमाम ठाणेकर नागरिकांना तसंच महाराष्ट्रातील नागरिकांना सुख समाधान शांती आणि भरभराट देव हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सुमन अग्रवाल यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा।
फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन। आली लग्न सराई, कपडे खरेदीची झाली घाई, अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, हो बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल। महासेल हो, 50% महासेल। इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे, दूरध्वनी 9619685353। मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ। फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने तमाम भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात संपन्नता घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येऊरगाव यांच्या वतीने गेले 10 दिवस अतिशय उत्साहाने गणेशोत्सव साजरा झाला। श्री हेमंत जाधव यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी अत्यंत पर्यावरणपूरक अशा प्रकारचा उत्सव साजरा करण्यात आला। 10 दिवसांमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उत्सवामध्ये येऊन गणरायाचं दर्शन घेतलं आहे। काल या ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेचं त्याचप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उत्सवामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने महिला सहभागी होत असतात। येऊर परिसरातील नागरिकांचा हा आनंदाचा उत्सव असल्याचं हेमंत जाधव यांनी सांगितलं। आमचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 35वं वर्ष आहे। त्यानिमित्ताने आम्ही 10 दिवस वेगवेगळे प्रोग्राम आयोजित केलेले होते, सांस्कृतिक कार्यक्रम होते, मुलांचं खेळ घेतलेले गेले होते, मुलांची चित्रकला स्पर्धा घेतलेली होती आणि आज 9व्या दिवशी म्हणजे आज सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे गणपती उत्सवाच्या निमित्ताने आणि त्याच संदर्भात आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। शिवसेना शाखा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेवरा सर्कल यांच्या वतीने गेले 10 दिवस गणेशोत्सव अतिशय उत्साहाने साजरा झाला। मंडळाचं यंदाचं 14वं वर्ष होतं। यानिमित्ताने या ठिकाणी सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे भक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। भक्तवत्सल अशा प्रकारचा हा गणपती असल्याचं या ठिकाणच्या भाविकांचं म्हणणं आहे। लालबागच्या राजाच्या सारखीच मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित करण्यात येते। रामभाऊ फडतरे यांच्या संकल्पनेतून हा उत्सव या ठिकाणी सुरू झाला। आता कार्यकर्ते आणि या ठिकाणचे भाविक अतिशय उत्साहाने हा गणेशोत्सव पुढे नेत आहेत। यावर्षी आपण बिर्ला मंदिर किंवा बिर्ला महल ही थीम फॉलो केलेली आहे आणि आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की लालबागची प्रतिमूर्ती ही आहे आणि त्यामुळे जे सिनियर सिटीजन लालबागला जाऊ शकत नाही, ज्या महिला जाऊ शकत नाहीत, त्या खास लालबागचं दर्शन घेण्यासाठी, लालबागचा राजा असंच बोललं जातं ह्या मंडळाच्या गणपतीला, आणि त्यासाठी खास विभागातले आणि बाहेरून पण बरेच विभागातले आणि बाहेरचे लोक बरेच येतात। आम्हाला ह्या विभागामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन होतं आणि विभागातले लोक प्रत्येक जण ओळखायला लागलेले की फडतरे भाऊ, हा गणपती फडतरे भाऊंचा गणपती म्हणूनच ओळखला जातो। शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री जितेंद्र शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बुद्धीची आणि शक्तीची ही देवता आपल्याला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रेरणा देव, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री जितेंद्र शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे आणि माजी नगरसेविका सु महेश्वरी तरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बुद्धी आणि शक्तीची ही देवता आपल्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी आणि शांतता घेऊन येऊ, हीच प्रार्थना. पुनश्च एकदा शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे आणि माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने तमाम ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता आणि भरभराट ठेवून येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने तमाम ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील लुईसवाडी परिसरातील राजमाता सोसायटी येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेशोत्सव साजरा होतो आहे. मात्र यंदाचा गणेशोत्सव अतिशय खासम खास आहे. श्री भूषण भानुशाली यांच्या संकल्पनेतून यासाठी या ठिकाणी अत्यंत भव्य अशा प्रकारचा शनिवारवाड्याचा देखावा साकारण्यात आला आहे. मराठ्यांच्या इतिहासातलं अत्यंत मानाची जागा म्हणजे शनिवारवाडा. अटकेपार झेंडे लावण्याच्या मसलती इथेच झडल्या आणि पेशवाईचा कारभार इथूनच हाकला गेला. या इतिहासाच्या पाऊलखुणा सर्वसामान्य नागरिकांना कळाव्या या दृष्टिकोनातून शनिवार वाड्याची ही भव्य प्रतिकृती या ठिकाणी करण्यात आली होती. मोठ्या संख्येने भाविकांनी गेल्या 10 दिवसांमध्ये या ठिकाणी दर्शन घेतल्याचं श्री भूषण भानुशाली यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. हे आमचं 27वं वर्ष आहे. अनेक लोकोपयोगी कार्यक्रम या निमित्ताने गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळ करत असतं. लहान मुलांचे कार्यक्रम असू द्या, ज्येष्ठांसाठी असू द्या, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काही ना काहीतरी करण्याचा मानस या आमच्या मंडळाचा कायम असतो. त्याचप्रमाणे सांगण्यात एक अभिमानाची गोष्ट वाटते की आमच्या मंडळातर्फे पूरग्रस्तांसाठी 5,000 किलो धान्याचं वाटप देखील करण्यात आलं. त्याचबरोबर आता 11 दिवसांमध्ये जो काही निधी इकडे आमच्या मंडळात दानपेटीच्या माध्यमातून किंवा इतर देणगीदारांच्या माध्यमातून जो काही जमणार आहे, उपलब्ध होणार आहे, तो देखील आम्ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा आमचा मानस आहे. गणेशोत्सवाची धूम सध्या ठाणे शहरामध्ये सर्वत्र बघायला मिळते आहे. ठाणे शहरातील खोपट परिसरामध्ये असलेले पंचशील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपलं 50वं वर्ष साजरं करत आहे. या ठिकाणी 50व्या वर्षानिमित्त अत्यंत नयनमनोहर अशा प्रकारची सजावट करण्यात आली आहे. या ठिकाणी मोती महाल साकारण्यात आला असल्याची माहिती या मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश अनंत देशमुख यांनी दिली आहे.
अत्यंत सुंदर अशा प्रकारचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे. मोत्यांच्या भव्य दरबारामध्ये या ठिकाणी श्रींची ही मूर्ती विराजमान झाली आहे. श्रींची मूर्ती देखील अत्यंत देखणी आणि भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना करण्यात आली. 5 विविध धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन पंचशील हे नाव देऊन या मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून आजवर हा उत्सव वर्षानुवर्ष दिगंत होत चालला असल्याची माहिती श्री देशमुख यांनी दिली. मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी अक्षरशः जीव तोडून काम करत असतात. विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम देखील इथे राबवले जातात. रक्तदान शिबिर, शैक्षणिक शिबिर, आरोग्य शिबिर अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात असं श्री शैलेश देशमुख सांगतात. श्री सचिन भोसले यांनी देखील या ठिकाणी अतिशय सक्रिय सहभाग घेत हे मंडळ आता लोकाभिमुख केलं आहे. आमचं मंडळ 50 वर्ष साजरे करते. आमचं ह्यावर्षी देवाला हेच मागणं आहे की जे पूरग्रस्त कोल्हापूर या ठिकाणी जे काही झालेलं आहे त्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतोय की त्या लोकांना देवानी शक्ती देवो, बळ देवो, त्यांच्या संकटांमधून त्यांना बाहेर काढावं हीच आमची यावर्षीची देवाला चरणी प्रार्थना आहे. देखावा आम्ही एक मोती महल ह्या उद्देशाने एक मोतीचा दरबार बनवलेला आहे, मोती महलाचा दरबार बनवलेला आहे आमच्या राजासाठी. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.